मतदारसंघात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचं तिकीट भाजपने कापलं आहे. त्यांच्या जागी भाऊ सुनील कांबळे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नगरसेवक यांनी कांबळे यांच्या उमेदवारीस विरोध करत घराणेशाहीचा आरोप केला आहे. सुनील कांबळे यांनी पक्षाकडे मुलाखत न देता तसेच उमेदवारी अर्ज मागणी न करता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील कांबळे यांच्यावर खुनाचा गुन्हा देखील असून त्यांचे सदर मतदारसंघात मतदार यादीत नाव नसताना त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षातील कार्यकर्ते नाराज झालेत. माझं असं म्हणणं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे सुनील कांबळे यांचा या मतदारसंघाशी संबंध आहे. मतदार यादीमध्ये नाव नाही. सध्या ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहे. गेली चारही वर्ष चारही टर्मला त्यांना स्टँडिंग कमिटीवर घेतलेलं आहे. भावाला दोनदा मंत्री केलेला आहे, दोनदा आमदार केलेला आहे. तर आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांनी काय करायचं, कुठं जायचं, कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होतो, त्यामुळं पक्षामध्ये काय ही घराणेशाही चाललेली आहे काय. आणि विशेषतः म्हणजे सुनील कांबळे यांनी स्वतः उमेदवारी सध्या अर्ज मागितला नाही, परीक्षेला न बसता त्यांना पास केलेला आहे. मग असं कोणतं रसायन आहे किंवा पक्षामध्ये काय भूमिका आहे की त्यांनी मुलाखत न देता अर्ज न देता त्यांची उमेदवार पक्ष जर घोषित करत असेल तर आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या भावना दुखवलेल्या आहेत. आम्हाला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आम्ही जे 22 उमेदवार आहोत त्या 22 उमेदवारापैकी जो योग्य लायक उमेदवार आहे अशा कार्यकर्त्याची उमेदवारी स्थानिकची घोषित करावी, नाहीतर आम्ही निष्ठावान भाजप कार्यकर्ता म्हणून आमचा उमेदवार आम्ही थांबवणार आहेत, याची पक्षाने गंभीर दखल घ्यावी. भारतीय जनता पार्टीचे 2014 माननीय मोदीजी आणि अमित शहाजींनी जे धोरण राबवायचं ठरवलं होतं भारतात की घराणेशाही चालणार नाही, परंतु आता पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची घराणेशाही चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे उभे आहोत. आम्ही 22 जणांनी तिथं उमेदवारी मागितली. जर भारतीय जनता पार्टीला जर दिलीप कांबळेला तिकीट त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून कापलं आणि मग त्याच्याच घरात तिकीट का दिलं, कारण तो बी त्याचा भाऊ गुन्हेगारच आहे. त्याच्यावर बी खुना 302 खुनाचा आरोप आहे. त्याच्यावर त्यांनी कार्यकर्त्याचा खून केलेला आहे मारुती साठेचा. मग अशा माणसाला उमेदवारी का द्यावी आणि मग एकाच घरात घराणेशाही झाली नाही तर काय झाली. मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय जायचं कुठं. आम्ही जे 30-30 वर्ष काम करतो आहे झोपडपट्टीमध्ये याच्यामध्ये कॅन्टोनमेंटमध्ये त्या भागामध्ये, तर मग आम्ही कुणाकडं मागायचे, दात कुणाकडं मागायचे. जर वरिष्ठांनी जर अशा निर्णय घेतले, वरचीवर निर्णय घेतले, कार्यकर्त्याला विचारात न घेता जर निर्णय घेतले तर मग कार्यकर्त्यांनी दात कुणाकडं मागायची.